पारंपरिक मिसाळ जे आम्ही नागपंचमीचा सण साजरा करता आणि कित्येक वर्षा आम्ही जो सण साजरा करता त्याच्या मागचं उद्देश जो असा श्रावणातलो पहिलो जो सण आणि त्या निमतान सगळ्यात पहिली सर्प जे असा सर्प म्हटलं काय त्याचं सगळे सर्प येले फक्त नागच न्हू पण नाग हे त्याची प्रतिकृती असं म्हटल्या जाता कारण नागदेवता जे असा जे आमचे आम्ही म्हणता की आमचे शेत भात जे असा जे आमचे शेतकरी असा त्या शेतकऱ्यांचे जे शेता भातांचे संरक्षण जे आहात ते कोण करता म्हटल्या जाल्यार आमचे नागदेवता असा कारण सर्प जे आहात नागदेवता म्हणजे सगळे सर्प जे उंदरांचेर एक नियंत्रण ठेवपाचे काम करता आणि हे उंदर ठेवप म्हणजे कितले तरी त्यांना मदतच जात कारण आमचे जवळजवळ 30% वेळ धान्य जे आहात ते जर कंट्रोल जर ना जाल्यार हे जे कुटकटणारे जे आमचे उंदीर सारखे जे प्राणी असा कुळिंदर असा हे सगळे ते फस्त करतले आणि शेतकऱ्यांक भरपूर त्याचं नुकसान जातले आणि आमकाय जातले सो त्याका लागून एक ऋण म्हणून ते आम्ही ह्या निसर्ग देवताची असा किंवा आम्ही नागदेवताची असा त्याचे आम्ही नागपंचमीच्या निमतान त्याचे आम्ही पूजन करतात.